नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक धक्कादायक विधान केलंय। या प्रकरणाची सुनावणी आणखी 4 ते 5 वर्ष लांबणार असल्याचा दावा गोगावले यांनी केलेला आहे, त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। पाहूयात। सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी लांबणार, भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान, गोगावलेंच्या विधानामुळे एकच खळबळ। राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू असताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी धक्कादायक विधान केलं। आणखी 4 ते 5 वर्ष ही सुनावणी लांबणार असल्याचा दावा गोगावलेंनी एका जाहीर कार्यक्रमात केला। त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। भरत गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेसह विरोधकांना शिंदे गटावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली। या देशात न्याय लागणारच नाही, निकाल लागणारच नाही असा आत्मविश्वास जर या देशात चूक करणाऱ्यांना व्हायला लागला तर देश आणि देशातली न्यायव्यवस्था याच्यावर प्रश्नचिन्ह तयार त्यांनी केलेलं आहे। शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असून घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। खरं तर कोर्ट या प्रकरणी कोणता निकाल देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण कोर्टाच्या निकालावर राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे। सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी शिवसेना आग्रही असतानाच सुनावणीची तारीख सतत पुढे ढकलली जाते। एकीकडे सुनावणीची तारीख पुढे जात असतानाच भरत गोगावलेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। अनावधानाने त्यांच्याकडून जे निघालेलं आहे असं कुठल्याही पक्षाच्या वतीने आम्ही स्टेटमेंट, ही आमची कधी भूमिका नाही आहे किंवा वेळ काढण्याचा कुठलाही हेतू आमचा नाही आहे किंवा केसेसच्या संदर्भात वेळ होतो न्यायालयामध्ये असंही कधी म्हणणं आमच्या पक्षाच्या वतीने नाही आहे। न्यायालयाचं कामकाज हे न्यायालयाच्या नियमानुसार आणि तो त्यांचा सर्वाधिकार आहे, त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने किंवा कोणीही पदाधिकारी किंवा आमदार काहीही याच्यापुढे बोलणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे हा आमच्या पुरता संपलेला आहे। भरत गोगावलेंची चूक लक्षात आल्यानंतर आता शिंदे गटाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे। मात्र गोगावलेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आगामी महापालिका